नमस्कार मित्रांनो, फेसबुकवर फोटो टाकला होता माझा कामावरून. जेव्हा मी रात्री परत आलो 8 वाजता 7:15 आणि सकाळी 8 कामावर जाताना, तर अनेकांनी कमेंटमध्ये विचारलं की हे असं कसं 8 ऊन कसं. तर मागच्या वर्षी मी असा एक व्हिडिओ केला होता रात्री 10 कसं ऊन पडलेलं आहे 9:30-10. तर हा आता तसाच 9:10 काहीतरी वेळ झालेली आहे आता फोनवर, मलाही दिसत नाही आहे कॅमेऱ्यातून. तर हा सूर्य इथे क्षितिजावर असतो बराच वेळ आणि खूप मोठा दिवस असतो उन्हाळ्यामध्ये. हा सध्या उन्हाळा सुरू आहे इकडे पश्चिम गोलार्धामध्ये युरोपमध्ये, आणि हा उन्हाळा साधारणतः ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत चालतो आणि त्यानंतर मग हळूहळू दिवस कमी व्हायला लागतात आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये दिवस खूप कमी झालेले असतात. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर 4 अंधार पडायला लागतो, 4:30-5 रात्र झाल्यासारखा अंधार पडून जातो, लाईट्स लागतात, गाड्यांचे लाईट्स ऑन होतात. तर उन्हाळ्यात मात्र सूर्य बराच वेळ क्षितिजावर असतो आणि लांब दिवस असतात, असे लाँग डेज. सकाळी पण लवकर सूर्य उगवतो आणि सगळीकडे असा लखलकाट झालेला असतो, खिडकी जर उघडी ठेवली तर पूर्ण घर प्रकाशित होऊन जातं. तर आता दिसत असेल तुम्हाला माझ्या मागे की आता रात्रीचे 9:30 सुमारास हा इथला प्रकाश दिसतो आहे आणि अजूनही ही रात्र आहे, म्हणजे लहान मुलं झोपलेत, लोकांचे जे जेवणं डिनर झालेले आहेत, ऑफिसेस 5:30-5:30 बंद होतात, दुकानं बंद होतात मोस्ट दुकानं, आणि रात्रीचे 9:30 अजून एक दीड तासानंतर ॲडल्ट्स पण झोपायला लागतात, पण बाहेर मात्र प्रकाशच असतो क्षितिजावर. संधिप्रकाश आपण ज्याला म्हणतात तो रात्री 11:30-11:30 संधिप्रकाश आपल्याला दिसतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. तर हा ही आता रात्र आहे, रात्रीचे 9:30 आहेत. मी कामावरून आलो आणि मी माझ्या डॉगीला शेरूला फिरवायला आलेलो आहे, तो मला बॉल देतो आहे टाकून आणि माझी वाट पाहतो आहे, तर मी आता त्याला खेळवतो. आय होप की तुम्हाला इथले जे लांब दिवस असतात आणि छोट्या छोट्या रात्री असतात उन्हाळ्यातल्या आणि हिवाळ्यात उलटं असतं, ते मी आता हिवाळा येईल तेव्हा तुम्हाला एखाद्या व्हिडिओमधून दाखवेन की कसं 4:30-5 अगदी रात्र झाल्यासारखं वातावरण आणि अगदी चुकल्यासारखं वाटतं नवीन येणाऱ्याला, जसं मला वाटलं होतं मी नोव्हेंबरमध्ये आलो होतो सुरुवातीला. तर 4 सगळीकडे असा अंधार झाला आणि मला असं वाटलं की रात्रीचे 10 वाजले आणि मग जिथे ज्या ठिकाणी पोहोचलो तिथे अजून जेवणाची पण सोय नव्हती आणि सगळंच उलटं चक्र झालं काही दिवसात.
enjoyed this, भेटूयात पुन्हा एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय.